म्हणजे हास्यसिनेमा जेव्हा बनवला भाग एक, तेव्हा मुंबई पुणे हे कॅरेक्टर्सच आहेत ॲक्च्युली. आय मीन दी सिटीज आर इटसेल्फ कॅरेक्टर्स. आणि त्याच्यातला बराच ते कॅरेक्टर्स उभे करण्यामध्ये, त्या सिटीतले सगळे न्युअन्सेस उभे करण्यामध्ये एक वेगळीच मजा होती. आणि कनेक्ट जो होता तो सिटीचा होता ॲक्च्युली. सो पुण्यातल्या लोकांना पाहायचं होतं की पुण्यातली पुण्यातला मुलगा कसा प्रेमात पडतो मुंबईच्या. सो एक मुंबई पुणे एक लव्ह हेट रिलेशनशिप पण आहे सिटीज म्हणून. आता यावेळेस असं कुठलं वेगळं पुणे बघायला मिळणार आहे, कुठलं वेगळी कुठली वेगळी मुंबई बघायला मिळणार आहे? त्याच दोघांची गोष्ट, तीच पात्र आहेत ज्यांची गोष्ट पुढे नेतो. जसं आम्ही म्हटलं की वी नॉट मेकिंग अ फ्रँचायझी, वी मेकिंग अ सिक्वल इन इट्स राईट सेन्स. त्यांचीच गोष्ट पुढे नेली गेली. आधी हे दोघे मुंबई आणि पुणे म्हणून भेटले, मुंबई आणि पुणे म्हणून वाद झाले. आपण असं म्हणालं की फक्त दोघांचंच नाही, दोन शहरांचं, दोन विचारधारणांचं लग्न होतं, दोन वेगवेगळी विविध भिन्न स्वभावाची माणसं आता भेटणार आहेत. जे पहिल्या सिनेमात झालंय तसंच दुसऱ्या सिनेमात किती करायचं, नवीन सिनेमात आधीचे जे डिस्प्लेसमेंट करून किती आणायचं सो दॅट मग ते तिसऱ्यात वापरता येईल, याचा सगळा विचार करून तो प्रोसेस झालाय. कारण का पुन्हा एकदा तेच, 5 वर्षात आपण तो सिनेमा इतके वेळा बघितला, 5 वर्षांनंतर जेव्हा भाग 2 बघू तेव्हासुद्धा 80% जर मी तोच बघतोय तर मग त्या भाग 2 किती अर्थ आहे? हा विचारसुद्धा गेला आमच्यासाठी नवीन स्क्रिप्ट लिहिताना. त्यामुळे विचारधारणा किंवा ह्या दोघांबद्दल हे दोघे एकमेकांना परस्पर ह्या सिटी बरोबर कम्पेअर करून काय विचार करतायत ते रक्तातच आहे ना त्यांच्या. ते ज्यांची मुलं आहेत त्यांची आई वडील कशी असतील, त्यांची आई वडील सुद्धा हाच विचार करतात का, मग आई वडील खरोखर करत असतील का? कारण आई वडील तर फॉर्मलीच भेटतील ना. आई वडील फॉर्मली भेटल्यानंतर मग हे दोघे जसे बोलतात तसंच का बोलतील, मग काय वेगळं बोलतील? हे एक्सप्लोअर करण्यासाठी मुंबई पुढे मुंबई 2 खूप उपयोग झाला. जेणेकरून आम्हाला असं कळलं की सी इट इज नॉट गेटिंग लिमिटेड ओनली टू दॅट आर्ग्युमेंट, इट इज हेल्पिंग अस एक्सप्लोअर ह्युमन रिलेशन्स ऑल्सो, अ बेटर लव्ह स्टोरी ऑल्सो, अ बेटर ह्युमर ऑल्सो. त्याची खूप धमाल आली. जास्ती माणसं वाढले, पॉईंट ऑफ व्ह्यू वाढले, पॉईंट ऑफ व्ह्यू वाढल्यामुळे खूप गंमत यायला लागली. थोडंसं ॲड करत मी की पार्ट 1 रिलीज झाला तेव्हा आम्हालाही माहीत नव्हतं की याचा ऑडियन्स काय आहे किंवा काय आहे, किंवा मुंबई आणि पुण्यातच बघितलं जाईल असं वाटत होतं. सुरुवात मुंबई पुण्यापासून झाली पण सिनेमाच्या शेवटापर्यंत ती 2 माणसं तयार झाली होती आपल्यासाठी. एक मुलगा जो खूप आवडतोय आणि एक मुलगी जी इंटरेस्टिंग वाटते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडावेत असं वाटतंय, असं अशा पॉईंटला तो सिनेमा संपतो. त्यामुळे त्याचाच हँग पार्ट 2 की ती शहरं थोडीशी लांब जातात नाही म्हटलं तरी, आणि माणसं आणि इमोशन्स पुढे येत आहेत. काय अभ्यास तुम्ही केला आणि यावेळेस काय केला, त्यावेळेस काय केला? पुण्याचा मुलगा म्हटल्यावरती काय एक उभं राहतं चित्र, किंवा मुंबईची मुलगी म्हटल्यावरती काय राहतं, आणि काय ते आणता आलं किंवा काय मजा आली त्याच्यामध्ये? इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. परत कारण सतीशने परत फार छान कास्टिंग केलं होतं. मी मुंबईचा आहे, मला पुण्याचा मुलगा केला होता. मुक्ता पुण्याची आहे, तिला मुंबईचा मुलगी केली होती. आम्ही सतीशला विचारलं का, तर त्याच्याकडे त्याचं सुपर उत्तर आहे, ते सतीशच देईल, ते मी देत नाही, बिकॉज ही इज देअर. सो ही आन्सर दॅट. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, त्यामुळे मुंबई पुणे मुंबई करताना आमच्याकडे एक रेफरन्स पॉईंट होता. म्हणजे मी डायलॉग म्हटलं की मला मुक्ता सांगायची की नाही की ऐसा नाही आहे, असं नाही म्हणणार रे, सारसबागेबद्दल बोलतोय अजून, तो जरा त्याचा ठसका पाहिजे अजून, जरा थोडा किंवा मी तिला सांगतो की नाही की की वेग पाहिजे, वेग मुक्ता वेग पाहिजे, थोडं स्लो होतोय डायलॉग, मुंबईची मुलगी आहे यार. तर आमच्याकडे एकमेकांचे रेफरन्स पॉईंट होते, सतीश होताच पण इंटरनली पण आमच्याकडे रेफरन्स पॉईंट होते. कारण ती एक अस्सल पुणेकर आहे आणि मी अस्सल मुंबईकर इन ॲज ह्युमन बीइंग. सो ते रेफरन्स पॉईंटची खूप मदत झाली एकमेकांचं कॅरेक्टर साकारताना. अँड इट ऑल्सो हेल्प टीचर तर बिकम ग्रेट फ्रेंड्स, कारण त्याच्यातच आईस ब्रेकिंग झालं, त्याच्यातच ओळख वाढली. कारण तेव्हा मी आणि मुक्ता एकमेकांना ओळखत होतो प्रोफेशनली, की ही मुक्ता बरोबर, हा स्वप्नील जोशी, हे बॉडी ऑफ वर्क, पण वी वर नॉट फ्रेंड्स. आणि त्या प्रोसेसमध्ये ते मी मुंबईला ओळखायला लागलो, ती पुण्याला ओळखायला लागली, अँड वाईस वर्ष, अँड दॅट हेल्प द फिल्म. हा मी डिटो काही यात काही त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी अगदीच बरोबर आहे. आणि त्याचं कारण आम्ही सतीशला खूप उशिरा विचारलं, मी सिनेमा झाल्यावर की असं का केलं असेल तू सतीश, तेव्हा त्याने सांगितल्यावर ते अगदीच पडलं. कारण तोपर्यंत आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो, पण त्यामुळे पार्ट 1 मेकिंगमध्ये शॉर्ट्सच्या मध्ये आम्हाला फार मजा आली जास्त. कारण ते सतत व्हायचं की
नाही अगदी उच्चारापासून म्हणायचो की हे बरोबर कानाला तुझ्या बरोबर लागतंय, हो माझ्या बरोबर लागतंय, हा तू घेऊ शकतोस, म्हण आणि अप्रुव्हल एकमेकांचं हवं होतं त्या ठिकाणी. आम्हाला एकमेकांची जितकी जास्त गरज होती तितकी कुणाचीच नव्हती. आणि मग सतीश बाहेर नेऊन सांगायचं की आता ती पात्र करा, म्हणजे हे आता ओके अभ्यास बरोबर झालाय, आता मला ती पात्र उभी करा. आणि तेच पार्ट टू मध्ये जेव्हा आम्ही करतो, तू दुसऱ्या वेळेस विचारलंस की जो तुझ्याही प्रश्नाचं उत्तर थोडंसं त्यात आहे की ते पुन्हा सगळं रिव्हिजिट करायला जामच मजा आली. कारण त्याचं प्रेशर दुसरं होतं की मी म्हटलं असं की आवडलेला सिनेमा प्रेक्षक जितक्या वेळा बघतात तितक्या वेळा आम्ही नाही बघत. आम्ही 3 किंवा 4 वेळा मॅक्सिमम बघतो केलेलं काम, त्याच्या पुढे खूप चुका दिसायला लागतात आणि प्रेक्षकांचा पाठ आहे. त्यामुळे असं वाटलं की अरे बापरे ते तर करून झालं, ते आवडलं, ते सतीशनी हो म्हटलेलं होतं पण आता ते पुन्हा करायचं आहे. पण या सगळ्याच्या उपर जाऊन जेव्हा सतीश बरोबर काम करतो तेव्हा एका पॉईंट नंतर आम्ही स्वतःला बंद करतो आणि सतीशला सरेंडर करतो, कारण आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी त्याचा सिनेमा पूर्ण आधी बघितलेला असतो तयार होण्याच्या आधी, त्यामुळे त्याला खूप जास्त क्लॅरिटी आहे. त्यामुळे सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे शटर बंद करा आणि सरेंडर करा. सो त्याला आम्ही सरेंडर करतो आणि मग तो शेवटी हां याने दो हे बंद करो, हां बढाव कम करो. जे मगाशी स्वप्नील म्हणाला असतेच की ती मुलगी पहिल्यांदा आली असते आणि ती क्रिकेट खेळताना बघते, त्यामुळे ती म्हणते हा ऍड्रेस सांगाल का, आणि तो इतका होपलेसली उत्तर देतो काय अक्षय ते काय काही त्यांच्यात काहीही सिमिलॅरिटी किंवा काहीही ओळख कम्फर्ट झोन तोडला मी त्यांचा सर्वात पहिल्या. आणि तो जसं म्हणाला की त्या दोघांनी एकमेकांबरोबर कधीच काम केलं नव्हतं सेटवर, पण पहिल्यांदा आल्यानंतर एक अनोळखी मुलगा आणि अनोळखी मुलगी जर भेटत असतील तर त्यांची बॉडी लँग्वेज, ते एकमेकांकडे बघण्याचं कम्फर्ट, एकमेकांशी बोलण्याचं कम्फर्ट, हे सगळं एक्सप्लोअर करता आलं मला. कारण का मी त्यांना खूप अनकम्फर्टेबल केलं होतं, त्यांचे स्ट्रेंथ काढून टाकले होते, आणि दॅट इज द रिझन वाय ती अनोळख हळूहळू. आणि व्हॉट वी डीड इज आम्ही क्रोनॉलॉजिकली शूट केलं होतं पहिला भाग, एक सीन 7वा सीन 11वा सीन 15वा सीन असं न करता 1 2 3 4 5 35 असं लाईनीत गेल्यामुळे त्यांची मैत्री जशी जशी उलगडत गेली ना बिहाइंड द सीन्स आणि कॅमेरा समोर, ती केमिस्ट्री तशी कन्वर्ट व्हायला लागली जी मला खूप उपयोगात आली. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, हे त्यांचं क्रेडिट आहे, मी कितीही लिहिलं असेल काय लिहिलं असेल, तुला भीती नाही वाटली, नाही वाटली, तू खरंच गडबडलं होतं तर नाही गडबडलं होतं, अजिबात नाही. तर मुक्त म्हणाल एक मिनिट इथे ना, अरे लय वेळा नाही, जे पुण्यात म्हणतात नक्की मुंबईत म्हणे नक्की रे कन्फर्म, पण इथे कडे अरे लय वेळा नाही झालं यार, हे मला नसतं मिळालं, हे तिच्याकडनं आलं. कारण ती इकडचं स्लँग ऐकते किंवा स्वप्नील तिला मुंबईची मुलगी जर सिंहगडावर आली तर पायऱ्या उतरताना साईटसीईंगसारखा पायऱ्या उतरेल की इन जनरल तिच्यामध्ये जो एक स्प्रिंग आहे की आईला हे काम असतं. कारण का मी 20 फूट लांब असायचो कॅमेरावर, ट्रस्ट मी, इतका ट्रस्ट त्याच्यात, मी 20 फूट लांबून मी ब्रीफ करून जायचो, शॉट झाल्यानंतर मग आम्ही परत तेवढा डिस्टन्स आणून तो चेक करायचो. सो ॲज ॲक्ट्रेस ऑल्सो त्यांनी एकमेकांना इतकी मदत केली. सो व्हॉट आय विलीज द टीम क्लिक्ड, इट वॉज नॉट ओनली मी, ते 20 फूट लांब होते, माझा कॅमेरा कधी कधी एखाद्या सलूनमध्ये असायचा आणि त्यांना फक्त सांगायचो मार्केटमधनं प्लीज तुम्ही चालत या ह्या 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 डिरेक्शनला कॅमेरा आहे, अशा पद्धतीने ते काम झाले. त्यामुळे ते दे स्टार्टेड एक्सप्लोरिंग इच अदर, त्यांच्याचबरोबर आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग द टू ऑफ देम विच रिअली हेल्प. कम्फर्ट झोनमध्ये ठेवला असता ना तर ना त्याच्यातला एक कम्फर्ट आला असता की मला हे येतं रे, पण त्यांना अनइझी करून ना ते अनइझी करून ते एकमेकांशी जे हळूहळू हळूहळू एक्सप्लोर केले ना त्याची खूप गंमत आली. लेटर नोटवरती प्रश्न आहे, इज युअर फेवरेट सिटी मुंबई और पुणे अँड वाय? माय फेवरेट सिटी इज पुणे, कारण मी पुण्याचा आहे. ऑफकोर्स मुंबई.